राष्ट्रवादीचं खात्याबाबत पक्षांतर्गत मंथन झाल्यावरती मंत्रिमंडळ विस्तारावरती चर्चा करण्यासाठी महायुतीची आज बैठक. एकनाथ शिंदे कोणत्या खात्याची करणार मागणी, याकडे सुद्धा असणार अजितदादांचं लक्ष. शिवसेनेसमोर गृहमंत्रीपदाच्या बदल्यात 3 वजनदार खात्यांचा पर्याय, महसूल, जलसंपदा आणि सार्वजनिक बांधकाम यापैकी एकाच्या संदर्भात शिवसेनेचा विचार सुरू असल्याची माहिती. विधानसभेचं 3 दिवसांचं विशेष अधिवेशन आजपासून. नवनिर्वाचित आमदारांचं शपथविधी आणि विधानसभा अध्यक्षांची निवड होणार. कालिदास कोळंबकर हंगामी अध्यक्ष. उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा दिलासा. आयकर विभागानं जप्त केलेली संपत्ती केली मुक्त. दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाचा निर्णय. राज ठाकरेंसोबत विचार जुळत असल्यानं त्यांना सोबत ठेवण्यात रस. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य. पालिकेला शक्य असेल तिथे मनसेला सोबत घेणार, फडणवीसांची माहिती. शेतकऱ्यांबाबत जुमलेबाजीचा गुजरात पॅटर्न राज्यामध्ये नको. ठाकरेंचे उस्मानाबादचे आमदार कैलास पाटील यांचा फडणवीसांना उद्देशून ट्विट. सोयाबीन खरेदीबाबत फडणवीसांनी चुकीची माहिती दिल्याचा आरोप. श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सचिवपदी नियुक्ती. श्रीकर परदेशी हे 2001 बॅचचे आयएएस अधिकारी. मालेगावमधल्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराच्या प्रकरणी अहमदाबाद आणि मुंबईमध्ये ईडीचे छापे. तब्बल 13 कोटींची रोकड सुद्धा जप्त. नाशिक मर्चंट बँकेच्या मालेगाव शाखेमधून व्यवहार. भाजप नेत्यांनी केला होता व्होट जिहाद चालू. जेजुरीच्या खंडेरायाची आज चंपाषष्ठी. हजारो भाविक घेणार दर्शन. 1200 किलो वांग्याचं भरीत करणार असल्याची देवस्थानची माहिती. भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं निधन. वयाच्या 84व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. त्यांच्या पार्थिवावरती आज दुपारी 4 होणार अंत्यसंस्कार. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.